आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायणी रोड विटा जिल्हा सांगली. अखेर प्राथमिक आरोग्य केंद्र विटाचे आळसण देते स्थलांतर. विटा शहरात उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याची प्रहारची मागणी. आळसंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थलांतराचा प्रश्न वज्रधारी न्यूजने चव्हाट्यावर आणला होता. वज्रधारीने यावर वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. कालच या संदर्भात परिसरातील सरपंचांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा वज्रधारी न्यूजवर दिला होता. यानंतर आज न्यूतन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद कोरे यांनी या गावाला भेट देऊन नियोजित जागेची पाहणी केली. येत्या आठवडाभरात ओपीडी सुरू करत असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले. विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंद या ठिकाणी स्थलांतरित होण्याकरता चाललेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने आज जिल्हा परिषदचे DHO जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब गोरे साहेब हे आज आळसंद ग्रामपंचायतीला येऊन त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. त्यांच्यासोबत विट्याचे पंचायत समितीचे उप अभियंता लोहार साहेब, त्याचबरोबर THO तालुका आरोग्य अधिकारी लोखंडे साहेब हेही उपस्थित होते. त्यांनी आळसंद ग्रामपंचायतीने त्यांना तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायत इमारतीमधील काही खोल्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सरपंचांचं दालन असेल किंवा मीटिंग हॉल असेल आणि हे त्या ठिकाणी सुरुवातीला आपण OPD त्या ठिकाणी सुरू करावी अशा स्वरूपाचं त्यांना एक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व सदस्य आणि सरपंच यांनी एक ठराव करून जिल्हा परिषदेला दिलेला आहे. आणि त्याचबरोबर उपकेंद्रामध्ये प्रसूतीगृह व तिथं असलेल्या 2 रूम त्याही वापरात घ्याव्यात अशा पद्धतीचं त्यांना सुचवलेलं आहे. आणि त्यानुसार त्या दोन्ही ठिकाणची आज त्यांनी पाहणी केली आणि ते पाहणी करून त्यांनी त्यावरती सांगितलं की हे व्यवस्थित आहे आणि आपल्याला स्थलांतरित करण्याच्या दृष्टीनं हे योग्य आहे आणि तात्पुरत्या स्वरूपात आपण या ठिकाणी सुरू करूया आणि लवकरच 1-4 दिवसांमध्ये आम्ही तसा निर्णय घेतो असं त्यांनी कळवलेलं आहे. त्याचबरोबर जी ग्रामपंचायतीनं गट क्रमांक 676(1)(b)ची जी जागा सुचवलेली आहे त्याची सुद्धा पाहणी केली आणि त्या ठिकाणी पाहणी करून जो ग्रामपंचायतीनं प्रस्ताव पाठवलेला आहे त्यानुसार त्याची हे आम्ही पूर्णपणे चौकशी करून व्यवस्थितरित्या त्यातून मार्ग काढून आम्ही काम करतो अशा स्वरूपाचं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं. त्याचबरोबर आज या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जो काही पाठपुरावा केला जातो आहे त्याला त्यांनी सुद्धा सांगितलं की हे योग्य पद्धतीनं पाठीमागच्याच काळामध्ये व्हायला पाहिजे होतं. ठीक आहे, आता जरी उशीर झालेला असला तरी आपण प्रायोरिटीनं हे काम या ठिकाणी सुरू करू आणि लोकांना या ठिकाणी प्रथम उपचार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यानुसार आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी यावेळी सांगितलं. आणि दरम्यानच्या काळामध्ये सरपंच, सर्व सदस्य महोदय आणि ग्रामस्थ त्यांनीही सांगितलं की बाबांनो हे आपण 4-5 दिवसात म्हणताय तर जरा लवकरात लवकर करायचा प्रयत्न करा, अन्यथा सरपंच आणि सर्व सदस्यांनी मिळून सुद्धा त्यांना असं निवेदन दिलेलं आहे की हे 10 तारखेपर्यंत आम्ही आपली वाट पाहणार आहे आणि कदाचित जर हे 10 तारखेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंद येथे स्थलांतरित जर होऊ शकलं नाही तर आम्ही पुढील आंदोलन या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करणार आहोत आणि त्याला इतरही गावच्या सरपंचांचा वगैरे सर्वांचा परिसरातील ग्रामस्थांचा पाठिंबा पूर्वीच आहे आणि पुढेही मिळत राहणार आहे. आणि ही वेळ येऊ नये अशी आम्हाला आमच्या आपल्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आपण हा आरोग्याबाबतीचा प्रश्न असल्या कारणाने त्याला अधिकचा विलंब न लावता हे तात्काळ या ठिकाणी स्थलांतरित करून आम्हाला न्याय द्यावा. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थलांतरानंतर या जागेवर सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय करण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रहारचे संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे यांनी केली आहे. पाहूयात ते काय म्हणाले आहेत. विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येत्या 8-10 दिवसात आळसंद येथे स्थलांतरित होत असून आज जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे यांनी आळसंदला भेट दिली, तिथली स्थळपाणी केली आणि त्यानंतर त्यांनी आळसंदच्या ग्रामस्थांना सांगितलं की येणाऱ्या 8-10 दिवसात आम्ही OPD सुरू करू.
विट्यातले आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र अळसंदला स्थलांतरित झाल्यानंतर सदरच्या जागेवर जिल्हा उपरुग्णालय सुरू करण्यात यावे अशी आमची मागणी असून विटा येथे आर एच असून तिथं आत्ता 30 बेडची सोय आहे. जर विटा येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू झाले तर किमान 50 बेडची व्यवस्था होईल आणि विटा आणि विटा परिसरातल्या लोकांच्यासाठी ते गरजेचं आहे. त्यामुळे विट्यात उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात यावे आणि सदरच्या जागेचा त्यासाठी उपयोग करण्यात यावा अशी आमची प्रजन शक्ती पक्षाच्या वतीने मागणी आहे. अळसंद परिसरातील पंचक्रोशीतील हजारो रुग्णांची सोय या आरोग्य केंद्रात होणार आहे. याचबरोबर विटा शहरात उपजिल्हा रुग्णालय झाल्यास विटेकरांना हक्काचे 50 बेडचे सुसज्ज रुग्णालय होणार आहे. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.